नमस्कार मित्रांनो, मार्करवाडी पॅटर्न राबवण्याच्या आधीच मार्करवाडीच्या ग्रामस्थांना माघार घ्यावी लागली. ती माघार का घ्यावी लागली? म्हणजे पोलिसांचा दबाव होता का, प्रशासनाचा दबाव होता का, सत्तेचा दबाव होता की आणखी काही? अशा प्रकारचे असंख्य प्रश्न तुमच्या माझ्या मनामध्ये आहेत. त्याच प्रश्नांना हात घालण्यासाठी आणि त्याचं उत्तर शोधण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ करत आहोत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मार्करवाडी ग्रामस्थांनी स्वयं मतदानाचा जो निर्णय घेतला होता त्याचं स्वागत. लोकशाहीमध्ये निवडणुका पारदर्शीपणे व्हाव्यात, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका असू नये असं वाटणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकाला हा पॅटर्न साथ घालत होता. आणि असंख्य नागरिक, लाखोंनी नागरिक याला प्रतिसाद देत होते. म्हणजेच काय की फक्त विरोधी पक्षात असलेले लोक नव्हेत, फक्त राजकीय पक्ष नव्हे, तर सामान्य नागरिकाला देखील वाटत होतं की जे आम्हाला वाटतंय ते मार्करवाडीचे ग्रामस्थ करण्यासाठी पुढे सरसावलेले आहेत. म्हणजे ही निम्म्या लोकसंख्येची, महाराष्ट्रातल्या निम्म्या लोकसंख्येची जनभावना होती की निवडणुकीमध्ये काहीतरी कफला झालेला आहे, काहीतरी घोटाळा आहे, निवडणूक प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवलेली आहे, ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे, असे असंख्य प्रश्न निवडणूक निकाल लागल्यानंतर देखील लोकांच्या मनामध्ये सुरूच आहे, त्याच्यावरती चरबी चर्वण सुरूच आहे. आणि म्हणून मार्करवाडी पॅटर्नला असंख्य लोक प्रतिसाद देत होते, बोलत होते, परंतु अखेर त्यांना माघार घ्यावी लागली. ती माघार का घ्यावी लागली? तर पोलीस प्रशासनाने तिथे संचारबंदी लागू केलेली होती, जमावबंदी लागू केलेली होती. तहसीलदार आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले की तुम्ही या पद्धतीने जर स्वयं मतदानाकडे जात असाल, या पद्धतीने बॅलेट लावले गेले, बॅलेट आणले गेलेत, मंडप लावले गेलेत, मंडप सजवले गेलेत, टेबल लावले गेलेत, विविध प्रकारच्या लोकांना विशिष्ट प्रकारची कामं दिली गेलीत, आणि हे सगळं केल्यानंतर निवडणूक प्रक्रिया राबवणार तोवरच निवडणूक निर्णय अधिकारी आणि तहसीलदारांनी स्पष्ट सांगितलं की तुम्ही जमावबंदीचा जर आदेश मोडला, संचारबंदीचा जर आदेश मोडला, तर आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू. आणि मग जे निवडून आलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांचे उत्तमराव जानकर यांनी मध्यस्थी करून नागरिकांना, तेथील नागरिकांना, मतदारांना सांगितलं की आपण थोडं थांबूया. आणि त्यांनी स्पष्टपणे निर्देश दिला की आज जरी आम्ही थांबलेलो असलो तरी आम्ही आता यापुढे ईव्हीएमच्या विरोधामध्ये न्यायालयीन लढाई लढणार आहोत, जन आंदोलन उभारणार आहोत. आता महत्वाचा मुद्दा काय आहे त्याच्याकडे आपण वळू. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की जे विरोधक आहेत आणि जे महायुतीच्या विरोधात आहेत किंवा महाविकास आघाडीचे जे समर्थक आहेत, त्यांना असं वाटलं की हा जो पॅटर्न आहे मार्करवाडीचा हा सर्वत्र राज्यभर पसरला पाहिजे. आणि असं वाटणं अतिशय स्वाभाविक देखील आहे, कारण की यावेळी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीला निवडणुकीने भल्या भल्यांना चकित केलेले आहे. म्हणजे अजूनही जे निवडून आलेले आहेत त्यांना देखील आपण इतक्या अधिक मताधिक्याने निवडून आलो याच्यावर त्यांचा स्वतःचा देखील विश्वास नाही. ही गोष्ट त्यांनी मान्य केली नाही तरी देखील त्यांची अंतरात्मा कुठेतरी त्यांना तसं सांगतच असे 100%. मुद्दा काय आहे की मार्करवाडीच्या ग्रामस्थांनी स्वयं मतदानाच्या प्रक्रियेकडे जाण्याचा, बॅलेट पेपरवरती निवडणूक घेण्याचा जो विचार केला तो योग्य आहे का? तर राज्यशास्त्र किंवा ज्याला आपण पॉलिटी म्हणू, अरिस्टॉटलच्या भाषेत त्याला पॉलिटी म्हणू, तर लोकशाही तत्वामध्ये ही गोष्ट अगदीच मान्य होण्यासारखी नसणार आहे. कारण की प्रशासनाच्या माध्यमातून लोकशाहीने जे प्रशासन नेमून दिलेलं आहे, त्यांनी जे नियम घातलेले आहेत, त्याच पद्धतीने निवडणुका व्हाव्यात, त्या पारदर्शी व्हाव्यात, असा आग्रह तुम्ही आणि मी सातत्याने करणं अतिशय गरजेचं आहे. पण असं स्वयं मतदानाचं तत्व जर एकदा ते लागू पडलं असतं तर पुढच्या काळामध्ये अधिक गोंधळ होण्याची शक्यता होऊ शकली असते. आणि म्हणून त्यांची शंका मिटवण्यासाठी फक्त जर ते स्वयंमतदानाकडे वळू शकत होते तर प्रशासनाने देखील त्यांना नकार देण्याची गरज नव्हती असे बहुसंख्य नागरिकांना वाटत आहे. प्रशासनाने देखील लगेच
एका लहानशा गावामध्ये संचारबंदी जमावबंदी सारखे आदेश लागू करणं आणि तिथे मोठा पोलिसांचा फौजपाटा नेऊन तिथे दबाव आणि दडपशाहीचं प्रदर्शन मांडणं हे देखील कुठेतरी लोकशाही मानणाऱ्या तुमच्या माझ्यासारख्या नागरिकाला खटकणार आहे. म्हणजे सत्तेचा दुरुपयोग केल्यासारखी ही गोष्ट वाटत आहे. आणि म्हणून आता विचार करायची गोष्ट आलेली आहे की ईव्हीएमच्या विरोधामध्ये खरोखर आपल्याला लढा उभारावा लागेल का. तर याचं उत्तर हो असं असण्याचं कारणच एक आहे की चोक्कलिंगम जे निवडणूक आयुक्त आहेत मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांनी देखील असं म्हटलं की तो प्रोग्राम एकदा फिक्स झाला की मग त्याला उघडता येत नाही. त्याला उघडण्याचा प्रयत्न केला की त्याच्यामध्ये डिसफंक्शनिंग वगैरे होतं म्हणून. पण मित्रांनो एकदम साधी गोष्ट आहे की कुठलाही प्रोग्राम फिक्स हा माणूस करत असतो आणि हा माणूस मॅनेज झाला की प्रोग्राम हवा तसा मॅनेज होऊ शकतो. सिद्धराम म्हेत्रे जे पराभूत आमदार आहेत महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीमध्ये जे पराभूत झाले त्यांनी एक अतिशय म्हणजे तार्किक वाक्य असं बोलले ते की जिथे चंद्रावर जाणारे यान खाली बसून पृथ्वीवर बसून नियंत्रित करता येतं तर ईव्हीएम मशीनची काय बात आहे. म्हणजे हे लॉजिक आपल्याला पटतंय की चंद्रावर जाणारे यान असेल मंगळावर जाणारे यान असेल आणखी त्याच्या पुढे आपण सूर्ययानाकडे जात आहोत नो तर ह्या सगळ्या मोहिमांवरती जाणारी जी आपण यान पाठवतोय त्यांना जर आपण खाली बसून त्या प्रोग्रॅमिंगला आपण कोडिंग आणि डिकोडिंगच्या फॉर्मॅटमध्ये बसवू शकतो तर ईव्हीएमचा देखील जो सॉफ्टवेअर प्रोग्रॅम आहे तो डिकोड केला जाऊ शकतो. आणि म्हणून मार्कडवाडीच्या ग्रामस्थांनी आज देशाला एक संदेश दिलेला आहे. गाव छोटा आहे ते पण संदेश खूप मोठा आहे की निवडणुका पारदर्शीपणे झाल्या पाहिजेत आणि त्या पारदर्शीपणे होण्यासाठी काय काय करता येऊ शकेल यासाठी आता जबरदस्त विचार मंथन पॉलिसी मेकर्सला करावं लागेल आणि ते आपल्या नागरिकांपर्यंत पोहोचवावं लागेल. कारण की नागरिकांचा निवडणूक प्रक्रियेवरती आणि निवडणूक निकालांवरती विश्वास नसला तर तुम्ही कितीही मोठ्या लोकशाहीच्या प्रक्रिया राबवल्या तरी देखील त्यांना काहीही अर्थ राहून जाणार नाही. आणि म्हणून मित्रांनो आज एक अतिशय गंभीर वेळ येऊन ठेपलेली आहे. ती वेळ म्हणजे आपला पाकिस्तान श्रीलंका बांगलादेश आणि असे असंख्य जे देश आहेत ज्यांच्यामध्ये निवडणूक प्रक्रिया अतिशय अराजकीय पद्धतीने राबवली जाते तशी जर आपल्याला हवी नसेल आणि आपल्याला भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत असताना संविधान दिनानिमित्त आपण हे सगळं बोलत असताना आपल्याला विचार करायला लागणार आहे की आता निवडणुका पारदर्शी झाल्या पाहिजेत. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे अमेरिकेसारख्या राष्ट्राने फक्त आम्हाला ईव्हीएम मशीन सेफ वाटत नाही या एका गोष्टीवरती बॅलेट पेपरवरती निवडणुका घेण्याचं मान्य केलेलं आहे तर आता देखील भारतातील लोकांना जर ईव्हीएम मशीन सेफ वाटत नसेल तर बॅलेट पेपरवरती निवडणुका घेतल्या पाहिजेत जेणेकरून ज्या नागरिकांच्या जीवावर जोरावर विश्वासावर लोकशाही टिकून आहे ती लोकशाही वृद्धिंगत होत जाईल आणि आपण अधिकाधिक सक्षम राष्ट्र म्हणून उभं राहू शकू. म्हणून मार्करवाडीच्या ग्रामस्थांनी घेतलेला निर्णय योग्य होता आणि त्यांनी घेतलेली माघार देखील तेवढीच योग्य वाटत आहे.